नमस्कार, यूबीसी न्यूजच्या चुनावी महासंग्रहामध्ये आपलं स्वागत आहे. आज आलेलो आम्ही गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातले उमेदवार बीजेपीचे प्रत्याशी अशोक नेतेजी आपल्यासोबत आज इथे बोलण्यासाठी उपस्थित आहे. अशोक नेतेजी, खूप खूप बीसीएनकडून तुम्हाला नमस्कार. अशोकजी, इथं पुढे मोदी लहर चाललेली आहे. मोदी सरकारकडून भारतात 400 पार असा नारा लागत आहे. आता काही वेळेपूर्वी नितीन गडकरी इथे येऊन गेलेले आहे. तर काय वाटतं या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय लीड घेणार? हे खरं आहे की संपूर्ण देशामध्ये मोदी लहर आहे. आज गडकरी साहेब सुद्धा येऊन गेले वडसा आणि चामोर्शीमध्ये. त्यांची मोठी सभा झाली. कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे. जनतासुद्धा खुश आहे, कारण मोदी साहेब परत तिसऱ्यांदा या देशाचे लाडके पंतप्रधान होत आहे. आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं ही काळाची गरज आहे. कारण त्यांचं स्वप्न आहे देशाला बलशाली करायचं, या देशाला उंच शिखरावर न्यायचं, या देशाला जगात एक नंबरचं स्थान बनवायचं. या देशाला जगात एक नंबरचं स्थान बनवायचं असेल, उंच शिखरावर न्यायचं असेल, त्यासाठी या देशातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, प्रत्येक मतदार, तो दीन असेल, दलित असेल, शोषित असेल, पीडित असेल, अल्पसंख्याक असेल, मागास असेल, गरीब असेल, सामान्य असेल, आदिवासी असेल, सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्नच नाही तर मोदी साहेब यांनी 10 वर्षात अनेक विकासाचे काम. मी जर ते विकासाचे कामं जर सांगितले तर जवळजवळ 4 ते 5 घंटे लागतील. ते जनधन योजना असेल, सुरक्षा विमा योजना असेल, जीवन ज्योती विमा योजना असेल, अटल पेन्शन योजना असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, बेटी पढाओ बेटी पढाओ अभियान असेल, स्टँडअप इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, मेक इंडिया असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, पंतप्रधान श्रमजीवी मानधन पेन्शन योजना असेल, अशा कितीतरी योजना मोदी साहेबांनी गोरगरीब सामान्य लोकांसाठी राबवल्याच नाही तर प्रत्येक गोरगरीब लोकांच्या गडचिरोलीसाठी त्यांचे मागील 10 वर्षाचे काय काम होते आणि येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही काय ब्लूप्रिंट घेऊन लोकांकडे जात आहे? खरं म्हणजे माझ्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांचं मी मनापासून, सर्व मतदारांचं आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानेन, त्यांना धन्यवाद देईन. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला, मला 2 उमेदवारी दिली आणि 2 उमेदवारी दिल्यावर पक्षाच्या पदाधिकारी आणि सहकार्यामुळे, जनतेच्या आशीर्वादामुळे मी 2 खासदार म्हणून निवडून आलो. तो प्रचंड मोठा निवडून आलो. निवडून आल्यावर या देशाचं सर्वोच्च सभागृह ज्याला लोकसभा म्हणते त्या ठिकाणी मला जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद मला होत आहे. 2 टर्म मला खासदार म्हणून भेटल्यामुळे मी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक विकासाचे कामं मी मार्गी लावलेले आहेत. त्यामध्ये केंद्राकडून 14,500 करोड खिचून आणण्याचा प्रश्न असेल, ज्यामध्ये मोठमोठे रस्त्याचे काम आहेत, पुलाचे काम आहेत, नॅशनल हायवेचे काम आहे. मग तो गडचिरोली टू छत्तीसगडला जाणारा रस्ता असेल, गडचिरोली टू चंद्रपूरला जाणारा रस्ता असेल, गडचिरोली टू हाय ब्रह्मपुरी नागपूरला जाणारा रस्ता असेल, गडचिरोली टू हाय आरमोरी वडसा गोंदियाला जाणारा रस्ता असेल, गडचिरोली टू वाय चामोर्शी आष्टी आलापल्ली सिरोंचा आदिलाबादला जाणारा रस्ता असेल, किंवा मग आलापल्ली आमरागड बिनागुंडा नारायणपूर छत्तीसगडला जाणारा रस्ता असेल. हे महत्त्वाचे रस्ते आणि नॅशनल हायवे माझ्या प्रयत्नामुळे मंजूर झालेले आहेत. एवढंच नाही तर माझ्या प्रयत्नामुळे 3 रेल्वे लाईन मी मंजूर करून घेतले, ज्यामध्ये वडसा गडचिरोली आहे, नागभीड नागपूर आहे आणि 1 गडचिरोली टू हाय धानोरा भानुप्रतापपूर नारायणपूर छत्तीसगडला मिळणारा रस्ता आहे. हे 3 रेल्वे लाईन मंजूर झालेले आहेत आणि 3 वडसा गडचिरोली नागभीड नागपूर हे सुरू झालेले आहेत आणि
गडचिरोली वाय धानोरा भानुप्रतापपूर नारायणपूर याचं काम संरक्षण पूर्ण झालेलं आहे. त्याचं येणाऱ्या काळात लवकरच ते पूर्ण होणार आहे. मी इथेच थांबलो नाही तर परत नागभीड नागपूर कांपाटेंपा चिमूर वरोरा व गडचिरोली सामोर्शी आष्टी शिरोंचा मंचेरियल आदिलाबाद या मार्गाने ब्रॉडगेज सर्वे लाईन करता सर्वे मंजूर करून घेतलेला. माझ्या प्रयत्नामुळे वैनगंगा नदीवर 5 बॅरेजेस मंजूर झाले आहेत. त्यापैकी 2 बॅरेजेस म्हणजे 1 बॅरेजेसचं काम पूर्ण झालेलं आहे. 1 बॅरेजेसचं काम 70% पूर्ण झालेलं आहे. 3 बॅरेजेस थोड्या थोड्या करण्यासाठी अडलेले आहेत आणि येणाऱ्या काळात तेही सुद्धा बॅरेजेस म्हणजे वैनगंगा विजयवाडा पॅटर्नप्रमाणे बॅरेजेस बंधारे झाले म्हणून ते मंजूर आहे. मी इथेच थांबलो नाही तर कुलकम बंधारा वैनगंगा नदी वाहणारी नदी आहे. आमच्या जिल्ह्यातून 250 किलोमीटर वाहून हे आंध्र प्रदेशात जाते आणि या नदीवरील 20 ठिकाणी 20 उपन्या वैनगंगा नदीवरील 20 उपनद्यावरील 170 ठिकाणी कुलकम बंधाराचा प्रस्ताव 800 करोड रुपयाचा राज्य शासनाकडे मी पाठवलेला आहे. आर्टिकल 275 अंतर्गत केंद्राकडून हा मंजूर करून घ्यायचा आहे. आता निवडणूक झाल्यानंतर मी स्वतः याकडे लक्ष देऊन हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून लवकरात लवकर कुलकम बंधारा कसा मंजूर होईल आणि त्याचं काम कसं सुरुवात होईल आणि हे बंधारे हे बंधारे आणि कुलकम बंधारे जर पूर्ण जर झाले तर माझा दावा आहे माझ्या लोकसभा क्षेत्रातील 100% शेतकऱ्याला पाणी मिळेल. शेतकरी सुफलाम सुफलाम होईल. त्याची क्रयशक्ती वाढेल आणि क्रयशक्ती जर वाढली तर व्यापाऱ्यांचा त्यामध्ये सुद्धा फायदा होईल. हे महत्त्वाचं काम केलं आहे. मी इथंच थांबलो नाही तर मेडिकल कॉलेजसुद्धा मेडिकल कॉलेजची निर्मिती मेडिकल कॉलेज मी मंजूर केलेलं आहे. त्याचंही जागेचं काम पूर्ण झालेलं आहे. येणाऱ्या काळात त्याचंही काम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे सुरजागड लोह प्रकल्प हा सुरू केलेला आहे. काँग्रेसच्या काळात 5-6 कंपन्यांना लीजवर जागा दिली होती. त्यापैकी एकाच कंपनीनं काम सुरू केलं होतं लॉयड मेटल्स अँड एनर्जी कंपनीनं. त्यांचे दोन अधिकारी मारले गेले. त्यामुळे 12 वर्ष सुरजागड लोह प्रकल्प बंद होता. ज्यावेळेस मी खासदार झालो त्यावेळेस त्यांचे मालक MD राजेश गुप्ता माझ्याकडे आले दिल्लीला. ते म्हणाले की खासदार साहेब मला मदत करा हेल्प करा. त्यांना विचारलं कशासाठी ते म्हणाले की लोह प्रकल्प जो आम्हाला लीजवर मिळालेला आहे सुरजागडला तो बंद पडलेला आहे. आमचे 2 अधिकारी मारले गेले आहेत त्यामुळे आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. त्याला सांगितलं की एका अटीवर एका शर्तीवर जर आपण कोळसईला किंवा आमच्या जिल्ह्यातच प्रोजेक्ट टाकत असाल तर मी तुम्हाला मदत करतो. कारण त्यांचं काम होतं सुरजागडमधून उत्खनन करणं आणि घुगुसला घेऊन जाणं रॉ मटेरियल. म्हटलं असं होणार नाही. तुम्ही जर त्या ठिकाणी जमीन घेऊन प्रोजेक्ट टाकणार असाल तर मी मदत करतो. त्याने ताबडतोब 125 एकर जमीन घेतली. त्या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या जागेचं भूमिपूजनसुद्धा केलं. आज त्या ठिकाणी कोणसरीला एक मोठा लोह प्रोजेक्ट म्हणजे स्टील प्लॅन्ट 20,000 कोटीचा स्टील प्लॅन्ट त्या ठिकाणी सुरू होत आहे. 70-80% काम पूर्ण झालेलं आहे आणि हे काम पूर्ण इंटिग्रेटेड प्लॅन्ट आहे. हे काम पूर्ण जर झालं तर त्या ठिकाणी जवळजवळ 20,000-25,000 लोकांना काम मिळेल बेरोजगार लोकांना. हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन. शिवाय केंद्रीय विद्यालय मी मंजूर केलेलं आहे. हवाई पट्टा मंजूर केलेला आहे. असे एक ना अनेक प्रश्न मार्गी लावले. छोटे मोठे तर अनेक प्रश्न आहेत. महत्त्वाचे प्रश्न मी आपल्याला सांगितलेले आहे. हे सर्व प्रश्न घेऊन मी जनतेकडे जाणार आहे आणि काही नव्याने काही प्रश्न आहेत तेही प्रश्न आणि हे सर्व प्रश्न लवकरात लवकर कसे मार्गी येईल त्या दृष्टीनं आता मला जी संधी मिळाली म्हणून आल्यावर त्या दृष्टीनं माझा प्रयत्न राहिला. की जसं तुम्ही सांगितलं की सुरजागड प्रोजेक्टमुळे 20,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. असेच अजून कोणते प्रोजेक्ट तुम्ही सुरू करणार ज्याच्यात रोजगार हा मुद्दा हमेशा गडचिरोलीमध्ये राहिलेला आहे ते कमी होणार? खरं म्हणजे गडचिरोली जिल्हा हा दिदुर्गम आदिवासी बहुल नक्षल प्रभावित जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये 78% फॉरेस्ट आहे.
आणि त्या फॉरेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपदा आहे, जसं की ग्रेनाईट, डोलोमाईट, हिरा, पन्ना, मॅंगनीज, लोखंड, कोळसा, सोना इत्यादी खनिज संपदा मोठ्या प्रमाणात आहे, ज्याच्यावर मोठमोठे उद्योगधंदे होऊ शकते, कारखाने होऊ शकते, पण आजपर्यंत झाले नाही, कारण ट्रान्सपोर्टेशन नव्हतं या ठिकाणी. 1927 जमशेद टाटा एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे गेले आणि त्यांनी बघितलं की सुरजागडला मोठ्या प्रमाणात आयरन ओर आहे, लोह आहे. ते खूप खुश झाले आणि खुश झाल्यावर ते परत निघाले आणि परत निघताना त्यांनी बघितलं की रस्ते बरोबर नाही, गड्डे पडलेले आहेत, पुलिया बरोबर नाही, रेल्वे लाईन या ठिकाणी नाही. त्यांच्या लक्षात आलं की इथं काही होणार नाही, परवडणार नाही आपल्याला, आणि म्हणून ते जमशेदपूरला गेले. अन्यथा गडचिरोलीमध्ये त्यावेळेस मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार झाला असता. पण आता माझ्या प्रयत्नामुळे रेल्वे लाईन झालेली आहे, येणाऱ्या 2-3 वर्षात पूर्ण होणार आहे. माझ्या प्रयत्नामुळे नॅशनल हायवे, मोठमोठे रस्त्याचे काम, पुलाचे काम झालेले आहेत. आता ट्रान्सपोर्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. तर ट्रान्सपोर्टेशनचं काम पूर्ण झाल्यामुळे आता जे जिल्ह्यात जे वनसंपदा आहे, 78% जंगल आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपदा आहे, त्यावर मोठमोठे उद्योगधंदे आणि कारखाने येतील. आणि उद्योगधंदे आणि कारखाने लवकर येण्यासाठी मी केंद्राकडे एक मागणी केलेली आहे. उत्तरांचल व जम्मू काश्मीरच्या धर्तीवर टॅक्स हॉलिडे पॅकेज, म्हणजे उत्तरांचल आणि जम्मू काश्मीरला कोणताही कर लागत नाही, केंद्रीय कर लागत नाही, राज्याचा कर लागत नाही. राज्याचा आणि केंद्रीय कर लागत नसेल तर मग कोणतेही उद्योजक व्यावसायिक सहजतेने या ठिकाणी येऊ शकतात, आणि म्हणून टॅक्स हॉलिडे पॅकेजची मी मागणी केली आहे. तेही जर मंजूर झालं येणाऱ्या काळात, त्याचा एक मला त्याची संधी मिळालेली आहे, तर तो प्रश्न मार्गी लावायचा. तो जर झाला तर मला असं वाटतं की या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे येतील, कारखाने येतील, आणि मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणि कारखाने जर आले तर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. लाखो बेरोजगार युवक वणवण भडकत आहे, अनेकांच्या हाताला काम नाही आहे, अनेक युवक वाईट मार्गाने वळलेले आहे. ती स्थिती आता येणार नाही, सर्वांना काम मिळेल. आणि एवढंच नाही तर माझ्या प्रयत्नामुळे बॅरेजेस आणि फुलकम बंधाऱ्याचा प्रस्ताव मी तयार केलेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा पाणी मिळेल आणि शेतकरी सुलभ सुखामुळे हे महत्त्वाचं काम मी केलेलं आहे. जे आज तुमच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक नितीन गडकरी आले होते, येणाऱ्या दिवसात अजून कोणकोणते महायुतीचे स्टार प्रचारक तुमच्या प्रचारासाठी येणार आहे? आता स्टार प्रचारक आदरणीय नरेंद्र मोदी हे चंद्रपूरला येणार आहे. त्या ठिकाणी आम्हा सर्वांना लोकसभा क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जनतेला त्या ठिकाणी मिळवं लागणार आहे मला. आणि मोदीजी आले तर एक मोठं वातावरण या ठिकाणी निर्मिती होणार आहे. त्याशिवाय म्हणजे राज्याचे जुंजार नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा येणार आहेत. त्यामुळे ते आले, आमचे पंतप्रधान जर आले, तर मला असं वाटतं वातावरणाची निर्मिती होईल. आणि वातावरणाची निर्मिती झाली, आधीच लोकांमध्ये एक मोठा उत्साह निर्माण झालेला आहे, जनतेमध्ये आणि लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. त्याचा फायदा निश्चितच मला धारेश्वर नारायणने आणि मी मोठ्या फरकाने, मोठ्या प्रचंड मताने मी निवडेल हा माझा विश्वास आहे. एक आखरी प्रश्न, आता तुम्ही प्रचार काही दिवस झाले सुरू झालेला आहे आणि तुमची रॅली सभा चालू झालेली आहे, येणाऱ्या काळात तुम्हाला काय वाटते किती लीड तुम्हाला मिळणार आणि कशा प्रकारचा प्रतिसाद मतदाराकडून तुम्हाला मिळत आहे? संपूर्ण लोकसभा क्षेत्रात वातावरण पाहता आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाने लागले, जनतेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आनंद आहे की मोदीजीला पंतप्रधान करायचे आहे म्हणून. मला असं वाटते की या सर्व प्रकारामुळे, या सर्व परिस्थितीमुळे मी 3 लाखाच्या वर मताने निवडून येईल हा माझा अंदाज आहे आणि शाश्वत आहे. हे होते गडचिरोली चिमूर क्षेत्र लोकसभा चे उमेदवार अशोक नेते. असे पुष्कळ समोरचे बातम्या घेऊन तुमच्यासोबत मी पुन्हा येणार. तोपर्यंत अशोकजी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बघत राहा NBCN न्यूज. नमस्कार.